कोरोना या महामारीमुळे लोक वैतागलेले असताना दुसरीकडे आता डेंग्यू मलेरिया यासारखे आजार डोकं बाहेर काढत आहेत. प्रभाग क्रमांक 29 चे नगरसेवक मुकेश शहाणे यांच्या घरालगत असलेला रस्ता हा संपूर्णपणे पावसामुळे नाहीसा झाला आहे. हा रस्ता आहे की नाही हे समजत नाही. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हा देखील प्रश्न पडतोय. या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांचे आता हाल होऊ लागलेत. खड्ड्यामध्ये पावसाने पाणी साचल्याने डासांनी हायदोस घातला आहे. त्यामुळे कोरोना सोडून लोक दुसऱ्याच आजारांचे शिकार होऊ लागले आहेत. नगरसेवक मुकेश शहाणे या कार्यालयाच्या लगत आपले असलेल्या रस्त्याचे पथदीप दुपारी सुद्धा सुरू असताना बऱ्याचदा आढळून आले आहेत. नागरिक कोणतीही तक्रार घेऊन नगरसेवकाकडे गेले तर या कार्यालय बंदच असते. यावर काहीतरी उपाययोजना लवकरात लवकर करावी अशी मागणी प्रभागातील नागरिक आता करू लागले. हा भाऊ, एक सामान्य नागरिक म्हणून तुमची काय मागणी? प्रभाग क्रमांक मध्ये 29 मध्ये कुठल्याही नगरसेवकांचं लक्ष नाहीये. आणि आता या कोरोनाच्या महामारीमध्ये जे काही आजार पसरत आहे त्याच्यामध्ये डेंग्यू मलेरिया, आतासुद्धा पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामध्ये खड्डे रस्त्यामध्ये खड्डे वगैरे वाढले आहे, त्यामध्ये पाणी साचत आहे, त्यामुळे मच्छर होत आहे, डेंग्यू मलेरियाची साथ वाढती आहे. कोरोनाच्या कोरोनाच्या महामारीमधनं अजून दुसरं काहीतरी आजार निर्माण न हो याच्यामुळे आम्ही नगरसेवकांना वारंवार कळवतो आहे का तुम्ही फवारणी करा. फवारणी कुठल्या प्रकारची वार्डामध्ये होत नाही आहे. वारंवार सांगतो आहे आम्ही नगरसेवकांकडे गेलो तरी ऑफिस बंदला राहतं आहे त्यांचं. फोन केले तर फोन उचलत नाही आहे ते. त्याच्यानंतर प्रभाग क्रमांकमध्ये आपले रस्तासुद्धा म्हणजे रस्ता आहे का खड्डे ते सुद्धा समजत नाही आपल्याला. तर रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता आहे हे तर सुद्धा पूर्ण नगरसेवकांना विनंती करतो का प्रभाग क्रमांक 29 लक्ष द्या आणि जे काही कामं असेल ते पूर्ण करा. आणि जे त्याच्यानंतर रात्रीचे लाईटीचं जे पोल असतं स्ट्रीट लाईट हे दिवसासुद्धा लाईट असती चालू. लाईट चालू असताना सुद्धा आणि वारंवार आम्ही नगरसेवकडे जायचं. नागरिकांनी कुठे जायचं, कोणाला कंप्लेंट करायची, प्रशासनाकडे गेलं की प्रशासन सुद्धा कुठल्या प्रकारचं लक्ष देत नाही आहे. न्यूज 15 मराठीसाठी नितीन चव्हाण सिडको नाशिक.